साहेब बोलता. हा बोला बोला साहेब, काय सेवा करू मी तुमची? तुम्हाला पाण्याची गरज आहे, मी तर कोरमस पडत आहे. अरे अरे हो, ते आमचे मित्र असतात तिथं पिठाले ग्रामसेवक, त्यांना घेऊन त्या पाटबंधारे विभागाला तक्रार वगैरे केली की नाही तुम्ही? अच्छा अच्छा, तक्रार केली आहे. बरं बरं, काय म्हणाले ते लोक? 15 दिवसानंतर पाणी सोडू? अहो नाही 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 नाही, कसं शक्य आहे हो, कसं शक्य आहे सरपंच साहेब? अहो आम्ही कशासाठी आहोत? आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. एक काम करा, तुम्ही तुमच्या गावामध्ये उद्याच्या उद्या सभा घ्या. हा मी आता तुमच्या पाटबंधारे विभागाला बोलून अहो, तुमचं काम होऊ नये. तुमच्या गावाला पाणी मिळवून देण्याची जबाबदारी या दिनाला चव्हाणची. तुम्ही काही काळजी करू नका. अहो या उपकार कसले हो, अहो ते तर माझं कर्तव्य आहे हो. हा बरं बरं बरं, चला ठेवा. बरं बरं बरं, समाजसेवक दिनानाथ चव्हाण बोलतोय. तुम्हाला कोण ओळखत नाही. हा काय म्हणता दादा साहेब, सगळं ठीक मजेत? अरे वा वा वा, व्हेरी गुड. अहो दादो साहेब, त्या दुधमाळ्यावरून त्या सरपंच साहेबाचा फोन आलेला होता. अहो त्या पाण्याला गरज आहे, गावाला पाण्याची गरज आहे, पिकं कोरमडून पडत आहे. अरे तसे तुमच्या त्या विभागाला तक्रार वगैरे केली आहे आणि तुम्ही म्हणता की 15 दिवसानंतर पाणी सोडू, कसे शक्य आहे? बघा एकदा जनता भडकली तर तुमचं काही खरं बघा. तुम्ही एक काम करा. हा हॅलो, काय? अच्छा म्हणजे उद्याच्या उद्या पाणी सोडणार तुम्ही? नाही 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 नाही, जाधव साहेब जाधव साहेब, मी आल्याशिवाय अजिबात पाणी सोडायचं नाही. मी त्या गावामध्ये सभा घ्यायला सांगितलंय त्या सरपंच साहेबांना. हा तुम्ही तिथं जातीनं या. हा त्या जनतेसमोर मी तुम्हाला वेडं वाकडं काही बोलणार, हा मनाला लावून घ्यायचं नाही, कारण जनतेसमोर आम्हाला नाटक करावं लागतं. कळलं ना? हा हा ठीक आहे. तुम्ही या तिथे. हा 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 ठीक आहे, मग आपण त्या धरणावर जाऊ, पाणी सोडू, जनता खुश आपण खुश, कसं पटलं ना? हा छान छान ठीक आहे, चला. काय म्हणाल तुमचं काम? बरं बरं, कुठलं काम आहे? काय तुमच्या अर्धांगिरीची बदली? अहो ठीक आहे ठीक आहे, अहो 2 मिनिटाचं काम आहे, बस इथूनच इथूनच त्या मुख्यमंत्र्याला फोन लावतो मी. तुम्ही काळजी करू नका जाधव साहेब. काय दुनिया झुकती आहे, लेकिन झुकाने वाला चाहिए. दुनिया झुकती आहे, हा कळलं ना? दुनिया में सबसे बड़ी चीज आहे वो है दौलत. कळलं ना दादा साहेब? हा चला ठेवा फोन, बाय. ओके ओके चला. नमस्कार नमस्कार, पण इथे का आलास तू? हा अरे हे प्रतिष्ठित माणसाचं घर आहे, अरे बघ इथे परवानगी शिवाय येण्यास सक्त मनाई आहे, कळलं? दार बंद करून देवा दादा चव्हाण साहेब, उघडा दिसला की मी कुसण्याचंच काम करतो. असं काय आपलं केलं तर केलं, नाही तर त्यात लावून गेलं. हे काय काय कोणतं काम माझ्या पटापट बोल आणि चल मोकळा, चल मोकळा, चल सांगतो सांगतो साहेब. वा काय बंगला आहे तुमचा? बंगल्यावर बंगला, दोन दोन विद्या मंदिर, एक बँक. वा काय समाजसेवक आहात तुम्ही? हो मी एक समाजसेवक आहे आणि समाजाची सेवा करणं हे तर माझं कर्तव्य आहे, कारण समाजसेवा हेच तर खरी ईश्वर सेवा असते. काय विचार सरणी आहे तुमची समाजसेवक साहेब. सेवक असावे तर अगदी तुमच्या सारखे यावे ज्ञानासाठी आणि निघावे सेवेसाठी. एक ज्ञान अगदी सेवक समाज असावे तुमच्या सारखे. काय गडबड चालवलायस? कोण आहेस तू?
नशीब एवढे खराब की मी सारा पोलिसांना सापडलो पण गळासपत कोणतीही वाच्यता बाहेर काढली नाही. अच्छा अच्छा म्हणजे तू तो पण असा अचानक वाड्याला चालत अरे फोन करायला हवं होतं ना. सरप्राईज सरप्राईज चव्हाण साहेब, तुमच्यासारख्या सचल सेवकाची सेवा करण्याचे भाग्य जर माझ्या नशीबे लागलं तर माझे पाप धुवून जातील म्हणून. अरे हो फोनही केला पण चामारी त्या मोबाईल कंपनीवाल्यांच्या 30 नंबर की सभी सेवा बंद कर दी गए. डायरेक्ट घर में जाके संपर्क करे बोला बोला चव्हाण साहेब काय सेवा करू शकतो मी तुमची. ठीक आहे ठीक आहे, तू इथे बस, मी तुझी पैशाची व्यवस्था करतो. पण बघ जरा याची वाच्यता कुठे व्हायला कामाला आहे. अजिबात नाही, आई शपथ गळा शपथ चव्हाण साहेब तुमची शपथ, पण पैशा बरोबरच मला आणखी तुमची एक मदत हवी आहे. मदत? पण मी कुठली मदत करू शकतो सांगतो. ऐका एक होत कावळा एक होती चिमणी, चिमणीचं घर होतं मेनाचं आणि कावळ्याचं घर होतं सेनाचं. एकदा खूप पाऊस आला, खूप पाऊस आला आणि कावळ्याचं घर वाहून गेलं. चिमणीला वाटलं की आपण जावं आपण भोरकन वळण आपल्या चिमण्या जावं आणि भोरकन वळण गेली आणि त्या सागर तरळे नावाच्या चिमण्याच्या पिंजऱ्यात जाऊन अडकली. तेव्हा आता हा तिचा कावळा काव 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 करून या चिमण्यांच्या बगीच्यात आला. तेव्हा माझ्या चिमणीला माझ्या झाड्यात ओढायचा, माझ्या सोबत तिला घेऊन जायचा. म्हणजे तू त्या सागर धर्मेच्या त्यासाठी जरा मला विचार करावा लागेल. कारण हे बघ हे बघ, कारण सागर धर्मे हा माझ्या बँकेत एक प्रामाणिक कर्मचारी म्हणून, म्हणूनच तर तुम्ही माझी मदत करू शकता. कारण मला मैदानही तुमचा हवाय, फास लावण्यासाठी जाळाही तुमचा हवाय. पण हो चव्हाण साहेब, एक मात्र गोष्ट खरी, दाने मी टाकणार आणि जोपर्यंत माझी चिमणी या कावळ्याच्या जाळ्यात येत नाही तोपर्यंत हा कावळा तुमच्या घरट्यात राहणार. ठीक आहे, पण मला या गोष्टीचा मात्र जरूर विचार करावा लागेल. करा, खुशाल विचार करा, बसतो मी तोपर्यंत. ठीक आहे बस. अरे बेटा कशी आहेस? अरे वा छान, गुड. नमस्कार नमस्कार नमस्कार. चव्हाण साहेब, ओळख मीच सांगू की तुम्ही सांगा? बेटा हे सूर्यकांत आहे, काही कामानिमित्त इथे आलेले आहे.
काही बँकेचे काही शाळेच्या व्यवहाराबद्दल जरा चर्चा करायची आहे. एक काम कर बेटा, तू जा आतून जा आणि हो त्या रामूला जरा चहा ठेवायला सांगितलं. हेमंत सूर्या, मी तुझी सर्वतोपरी मदत करायला तयार आहे. आणि बघ, आजपासून ही जी खोली आहे ना, ही खोली तुझी. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, कुणाला कळता कामा नाही, कळलं? चव्हाण साहेब, काही काळजी करू नका, कुठलीही चिंता करू नका, अगदी तुम्ही म्हणाल तसाच होईल. आणि बघ, मी आता तुला माझ्या वाड्यावर जागा तर दिली, पण माझ्या घरी एक तरुण मुलगी आहे, तेव्हा जरा सांभाळ. ठीक आहे चला, एक मिनिट. आता तुला माझ्यासोबत वावरताना मी माझ्या बँकेचे आणि शाळेचे व्यवहार तुझ्याकडे सोपवणार आहे. तेव्हा जरा हा तुला बोलिया, हा तुला राहणीवण, हा तुला बदलावा लागेल. कारण माझ्यासमोर वावरताना जनतेसमोर एक सभ्य माणूस म्हणून दिसायला हवं, कळलं? नक्की चव्हाण साहेब, तुम्ही काही काळजी करू नका. तुमच्या सोबत राहताना मला सुद्धा आनंद होईल. अरे हो चव्हाण साहेब, ज्याच्याजवळ पैसा आणि दहशत आहे ना, ही जनता त्याला सलाम करते साहेब. हा साला सूर्या स्वतःला काही गुंड मवाळी समजतोय आणि हा मला ब्लॅक मेल करू पाहतोय या दिनाडा चव्हाणला. अरे सूर्या, अरे सध्या तर बाजी ही तुझ्या हातात आहे, पण ती बाजी पलटवायला मला जास्त वेळ लागणार नाही. कारण राजकारणी आहोत आम्ही, राजकारणी आणि राजनेता असेल बाळा गुंडा कोही नाही. वेळ येतात सूर्या. अरे नाही तुला संपवलं ना तर नाव सांगणार नाही. अरे तीन दुबळ्याचा नाथ, अनाथाचा नाथ, तीन अनाथ चव्हाण, एक समाजसेवक.